नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळच्या काही ठळक घडामोडींकडे ठाण्यातील खारभूमीची जमीन क्लस्टरसाठी देण्याचं मान्य भाज्या खाद्यतेल डाळी आणि गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे खानावळीमधील पदार्थ महागले आणि फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात चाचण्यांचं प्रमाण सत्तर टक्क्याहून अधिक ठाण्यातील खारभूमीची जमीन क्लस्टरसाठी देण्याचं मान्य करण्यात आलं असून क्लस्टर योजनेला गती देण्याची प्रक्रिया त्वरित राबवण्यात यावी असे निर्देश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिलेत ही बैठक नेपीसीएनसी रोड येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ इथे संपन्न झाली यावेळी ठाणे महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा ठाणे जिल्ह्याचे नगर रचना उपसंचालक अशोक पाटील आणि सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते याबाबत अधिक माहिती देताना मंत्री शिंदे म्हणाले की ठाण्यातील जलसंपदा विभागाचं कार्यालय आणि खारभूमी विभागाची जमीन याचा क्लस्टर अंतर्गत पुनर्विकास करण्याबाबत निर्णय घेण्यात आलाय या अनुषंगानं संबंधित विषयाचा आढावा घेऊन प्रस्ताव ठाणे महापालिकेनं सादर करावा तसंच संबंधित जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्विकासाचा प्रश्न पहिल्यांदा सोडवावा असे निर्देशही नगरविकास मंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिलेत भाज्या खाद्यतेल डाळी आणि व्यावसायिक वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्यानं ठाणे कल्याण डोंबिवलीसह जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांमधील खानावळी तसंच पोळीभाजी केंद्रांमध्ये विक्री होणाऱ्या पदार्थांच्या दरात वाढ झाली आहे या केंद्रात शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाच्या थाळीमागे प्रत्येकी दहा ते पंधरा रुपयांची वाढ झाली असून याचा फटका सर्वसामान्यांना बसू लागलाय इंधन दर वाढ झाल्यानं गेल्या काही महिन्यांपासून डाळी तेल भाज्यांचे दर वधारलेत मागील महिन्यापासून घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे घरगुती उपयोगात येणाऱ्या चौदा किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किमतीत चाळीस रुपयांची वाढ झाली आहे त्याचे दर आता आठशे वीस रुपये झालेत व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एकोणीस किलो वजनी सिलेंडरची किंमत एक हजार पाचशे त्रेसष्ट रुपये आहे गेल्या महिनाभरात व्यावसायिक वापरासाठी असलेले सिलेंडर शंभर रुपयांनी मागलेत त्यामुळे खानावळी आणि पोळीभाजी केंद्र चालवणाऱ्यांचं व्यावसायिक गणितही बिघडू लागलंय पोळीभाजी केंद्र आणि खानावळीमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या थाळीचे दर दहा ते पंधरा रुपयांनी महागलेत आम्ही जेवणाच्या दरात वाढ केली तर ग्राहक दुसरा पर्याय शोधतील आणि आमच्यासारख्या छोट्या खानावळी चालवणाऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागेल असं काही घरगुती खानावळ चालवणाऱ्या महिलांचं म्हणणं आहे करोनामुळे नोकरदार वर्गानं बाहेरच्या शो जेवणाकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे आधीच ग्राहक कमी आहेत आणि त्यात सगळ्यात गोष्टींचे वाढलेले दर यामुळे आमच्या पुढे अनेक आर्थिक समस्या उभ्या राहत असल्याचं संचालकांनी व्यक्त केले ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढू लागताच प्रशासकीय यंत्रणांनी गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत चाचण्यांच्या संख्येत मोठी वाढ केली आहे शिमगोत्सव जवळ येऊ लागल्यानं कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे कोकणात जाणारे प्रवासी मोठ्या संख्येनं चाचण्यांसाठी पुढाकार घेऊ लागले असून फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात चाचण्यांचं प्रमाण सत्तर टक्क्याहून अधिक वाढलं आहे प्रतिशन चाचण्यांच्या तुलनेत या चाचण्या अधिक केल्या असा दावा पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय जिल्ह्यात गेल्या के काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांच्या चिंतेत भर पडली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून संपर्कात येणाऱ्यांच्या तातडीनं चाचण्या करण्यात येत आहेत मुंबई ठाणे तसंच उपनगरातून शिमगोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांना शासनानं करोना चाचणी अहवाल बंधनकारक केलाय त्यामुळे जिल्ह्यातील करोना चाचणी केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत असून गेल्या महिन्याच्या तुलनेत सत्तर टक्के चाचण्यांचं प्रमाण वाढलंय जिल्ह्यात ठाणे कल्याण डोंबिवली मीराभर उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर भिवंडी नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण या हद्दीतील खासगी आणि शासकीय केंद्रांवर करोना चाचणी करण्यात येत आहेत त्यापैकी ठाणे महापालिका क्षेत्रात दिवसाला चार हजार पाचशे ते पाच हजार चाचण्या होत असून दिवसाला दहा टक्के करोना रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण आहे तर कल्याण टोंबिवली महापालिका क्षेत्रात दिवसाला दोन हजार ते दोन हजार दोनशे चाचण्या होत असून येथील रुग्ण सापडण्याचा दर चाळीस टक्क्यांपेक्षा पुढे पोहोचलाय नमस्कार मी मंगेश देसाई ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे त्याचप्रमाणे कोरोनाबाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक अधिक नऊ एक, एक एक दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक नऊ एक दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ टोल फ्री क्रमांक एक शून्य चार सगळ्यात महत्त्वाचं अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा मुंब्रा कौसा भागातील पाण्याची समस्या गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मार्गी लावली आहे या भागातील नळसंयोजनाचा आकार वाढवण्यासोबतच कडून या भागाला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात आता पाच दशलक्ष लिटर्सची वाढ करण्याचे आदेश त्यांनी दिले असून आजपासून मुंब्रा भागात सेहेचाळीस दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा होणार आहे मुंब्रा भागातील पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं सदर बैठकीला मुंब्रा कौसाचा विधीमंडळ ठाणे महापालिकेचे अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता सुधाकर वाघ इत्यादी उपस्थित होते या बैठकीमध्ये मुंब्रा विभागास होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत सविस्तर चर्चा करून येथील पाण्याची समस्या निकाली काढण्याचे आदेश आव्हाड यांनी दिलेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत मुंब्रा विभागाला कल्याण फाटा इथून होणारा पाणीपुरवठा असल्यानं सदरचा पाणी पुरवठा वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली सध्या मुंब्रा कनेक्शनद्वारे एक्केचाळीस ते बेचाळीस दशलक्ष लिटर्स प्रतिदिन एवढाच पाणीपुरवठा होतोय सदरचा पाणीपुरवठा वाढवून सेहेचाळीस दशलक्ष लिटर्स प्रतिदिन पाणीपुरवठा करण्याचे आदेश आव्हाड यांनी एम आय डी सी ला दिलेत या आदेशाची अंमलबजावणी मंगळवारपासूनच आहे यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी भ्रमणध्वनी करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अनबलक यांच्याशी चर्चा केली आणि मंजुरीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य ज्वलन वाहिनीवरील नळसंयोजनाचा आकार वाढवण्याच्या सूचना दिल्या याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि संयोजनाचा आकार वाढवण्यासोबतच प्रस्ताव सादर करण्यात येईल असं सांगितलं दरम्यान पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या रमजान आणि इतर सणांच्या काळात शटडाऊन न घेण्याच्या सूचनाही आव्हाड यांनी पालिका आणि एमआयडीसीला केल्यात उत्पन्न वाढीसाठी ठाणे महापालिका आता धाबे लॉन्स ओपन स्पेससह रस्त्यावरील पार्किंगवर कर आकारणी करणार आहे स्थायी समितीनंही ही दर नवी दरवाढ सुचवली आहे शिवाय ज्याची मंजुरी दिली आहे त्याच आकाराचा जाहिरात फलक लावण्याची सूचना करून जाहिरात संस्थानात चाप लावलाय मंगळवारी महासभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात स्थायी समितीनं ही नवी करवाढ सुचवली आहे कोरोनामुळे बांधकाम व्यावसायिकांना फटका बसला असला तरी ही परिस्थिती सुधारणार असल्यानं विकास विभागाकडून जास्तीचं उत्पन्न गृहित धरलं आहे तर परिवहन सेवेसाठी पस्तीस कोटींची वाढ प्रस्तावित केली आहे रस्त्याचं बांधकाम करण्यासाठी अंदाज खर्च तयार करताना त्यामध्ये पाणीपुरवठा विद्युत आणि मलनिस्सारण या विभागाकडील कामांचा समावेश करून रस्ते बांधकामाचा एकत्रित अंदाज खर्च तयार करावा असं सुचवलं आहे पालिकेच्या शाळा शाळांमध्ये पटासंख्या जास्त आहे त्या शाळा प्रथम टप्प्यात डिजिटल कराव्यात शाळा दुरुस्तीसाठी सोळा कोटी बालवाट्या दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित केली असून नवीन शाळा बांधकामासाठी तेरा कोटी एकाहत्तर लाखांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे महिला बालकल्याण कार्यक्रमासाठी पालिका आयुक्तांनी प्रस्तावित तरतूद कमी केली होती ती आता पुन्हा पंचवीस कोटी रुपये केली आहे त्याचबरोबर दिव्यांग कल्याणकारी योजनेसाठी सतरा कोटी रुपये महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र कक्ष तयार करून खोली तिच्यासाठी ही संकल्पना राबवण्यासाठी पंच्याहत्तर लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे आवाज एखादी बातमी पाहिजे राहून दिली असल्यास इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठळक गडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाण्यातील खारभूमीची जमीन क्लस्टरसाठी देण्याचं मान्य भाज्या खाद्यतेल डाळी आणि गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे खानावळीमधील पदार्थ महागले आणि फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात चाचण्यांचं प्रमाण सत्तर टक्क्याहून अधिक आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्याच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईले आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार